पुढची बातमी बघूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय आणि याच्यावरून राज्यामध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरून कमालीचे आक्रमक झाले. 29 तारखेला मनुस्मृतीचं दहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. तर CBSEमध्येही हे श्लोक आहेत असं स्पष्टीकरण त्याच्यावर दीपक केसरकरांनी दिलंय. दुसरीकडे अजित पवारांसह छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. हे जे फ्रेमवर्क आहे हे फ्रेमवर्क पुस्तकामध्ये अजिबात येत नाही. कुठला जर रेफरन्स ह्याच्यासाठी घेतलेला असेल तर तो रेफरन्स हा गव्हर्नमेंटच्या माहितीसाठी तो दिलेला असतो आणि त्याच्यामुळे मुलांपर्यंत असं काही पोचेल असं बिलकुल नाही. आणि ज्या श्लोकाचा उल्लेख या संदर्भात केला जातो तो आपले जी लोक CBSEमध्ये शिकतात त्यांच्या स्कूल एज्युकेशनचा सुद्धा जो श्लोक हा एक भाग आहे संस्कृतच्या पठणाचा, त्याच्यामुळे त्याच्यामधून वेगळं काहीतरी उकरून काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. मनुस्मृतीचं समर्थन कोणच करत नाही. येणाऱ्या 29 तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही. म्हणजे स्त्रियांना तर म्हणजे तुम्ही ते वाचा, तुम्हाला नाही किळस आली तर मला सांगा. NCERT मध्ये त्याचे श्लोक आलेले आहेत. उद्या खास करून स्त्रियांविषयी जे श्लोक आहेत मनुस्मृतीमध्ये ते उद्या मी देणार आहे. आता शाळांमधून सुद्धा मनुस्मृती येणार आहे. आता आणखीन काय नवीन आहे? मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे. आता हे मनुस्मृती म्हटलं तर झालं आणखीन कल्याण. म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे आम्ही तर जे आहे हे चातुर्वर्ण्य आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मध्येच काहीतरी कोण काढतंय आणि परत त्याच्यावर चर्चा सुरू होते आहे. हे थांबवलं पाहिजे ना. गोष्ट लहान वाटत असेल पण या लहान गोष्टीतूनच ज्यात मोठा भडका उडतो आहे. ज्यावेळेस आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो, या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं म्हणतो, मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. कारण माझं स्वतःचं दीपकशी पण बोलणं झालेलं आहे की सरकार दीपक पण पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचाच, आपणच त्याला आमदार केला आणि नंतरच्या काळात काही बदल झाला ती गोष्ट वेगळी. परंतु अशा पद्धतीनं कुठलंही ज्याच्यातून आपली जी काही ज्या विचारधारेत ना आपण सगळेजण पुढं चाललेलो आहोत त्या विचारधारेला कुठंतरी ठेच पोचेल, तिथं कुठंतरी धक्का लागेल अशा पद्धतीनं, मग त्याच्याबद्दल कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीमागे येणार नाही, मागं हटणार नाही.